एल एल बी मध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे तो विद्यार्थी गायब होतो आणि त्यानंतर त्याच्या घरचे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतात आणि ते दुसऱ्यावरती संशय व्यक्त करतात त्यानंतर पोलीस तो जो संशयित आहे त्याला बोलवतात पण तो काही येत नाही आणि तो सुद्धा गायब होतो म्हणजे एका बाजूला हा तरुण पण गायब झालेला आहे दुसऱ्या बाजूला ज्याच्यावरती संशय आहे तोसुद्धा गायब झालेला आहे आणि मग आता संशयिताचा शोध घ्यायला सुरुवात होते आणि हे घेत असतानाच मध्यंतरी अचानकपणे अशी काही घटना घडते आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते तर ही नक्की घटना काय होती ही घटना कुठं घडली होती कशी घडली होती आणि हे जे हत्याकांड होतं त्या हत्याकांडाची पार्श्वभूमी काय होती हे सगळं पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आपण आपल्या सागर सेतूवरती तुम्ही शकुंतला देवी नाव ऐकलं असेल म्हणजे शकुंतला देवी या अत्यंत मोठ्या गणिततज्ज्ञ होत्या म्हणजे अगदी शंभर दोनशे अंकांचं गणितसुद्धा त्या अगदी चुटकीसरशी करायच्या आणि त्यांच्यावरती एक चित्रपट आला आहे शकुंतला देवी नावाने चित्रपट आहे तो आणि त्या चित्रपटामध्ये विद्या बालननं ही महत्त्वाची भूमिका केलेली आहे तर त्या शकुंतला देवी नक्की कोण होत्या त्यांची परिस्थिती काय होती त्यानंतर मग त्या संपूर्ण जगभर कशा पद्धतीनं प्रसिद्ध झाल्या आणि आपल्या लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे पण ती साथ काही त्यांना मिळाली नाही तर त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्याबद्दलची ते, प्रेरणादायी स्टोरी आपल्या सागर सेतूवरती आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती पण आवर्जून पहा कारण अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची ती घटना आहे गोष्ट आहे आणि आता पाठीमागची जी आपण स्टोरी बघितली होती त्या स्टोरी स्टोरीमध्ये पुणे नाशिक या परिसरामध्ये घडलेली ही सगळी घटना पाहिली होती म्हणजे महाराष्ट्रातली घटना आपण पाहिली होती आणि आजची घटना आहे ती आपण महाराष्ट्राच्या बाहेरची कारण आपलं असं चाललं आहे की एक महाराष्ट्रातली घटना आणि दुसरी महाराष्ट्राच्या बाहेरची घटना आणि ही घटना जी आज मी तुम्हाला सांगणार आहे ती उत्तर प्रदेश बिहार आणि दिल्ली या तीन राज्यांना स्पर्श करणारी घटना आहे तर याच्यासाठी आता आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमधलं बलिया नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी एका गावामध्ये नरेंद्र सिंह नावाची एक व्यक्ती राहते त्यांना तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे अशी म्हणजे चार मुलं त्यांना आहेत आणि त्यांचा थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे पंकज आणि साहिबाबाद नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आय एम ई कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये हा पंकज चौथ्या वर्षाला वकिलीचं म्हणजे एल एल बीचं शिक्षण घेतो आहे आणि तो गिरधर कॉलनीमध्ये पाठीमागच्या चार वर्षापासून राहतोय आणि कसं होतं आता त्याचं जे शिक्षण चाललेलंच आहे आणि ते चालू असतानाच त्यानं एक सायबर कॅफे चालवतो आहे म्हणजे त्याचं स्वतःचं सायबर कॅफे आहे आणि तो मुलांना शिकवणी देतोय म्हणजे त्याचा जो काय आर्थिक नियोजन आहे ते सगळं त्यानं स्वतःचं केलेलं आहे त्याच्यातनं त्याला पैसे मिळतात आणि त्याच्यातनं त्याचं शिक्षण चाललेलं आहे आणि असा हा पंकज याचं इकडं सगळं म्हणजे कामो आणि शिका अशा पद्धतीचं काम चाललेलं असतानाच नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला हा पंकज त्याच्या रूमवरून बाहेर पडला आता त्याच्या रूमवरती त्याच्या मित्रमंडळी होते मग त्यांनी ते सांगितलं ब मी बाहेर जाऊन येतो आणि तो त्या रूमच्या बाहेर पडलेला आहे आणि बाहेर गेल्यानंतर मात्र तो माघारी आलाच नाही तो गायब झाला आता मित्रांना काही शंका आली नाही दुपार झाली संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर मग मित्रांनी त्याला फोन लावायचा प्रयत्न केला त्याचा फोन काय लागत नव्हता त्यानंतर मग त्या मित्रांनी अजून बाकीच्या मित्रांकडे बाकी किंवा तो ज्या ज्या ठिकाणी जातोय किंवा सायबर कॅफेमध्ये बघितलं त्यानंतर तो शिकवणी घेतोय त्या ठिकाणी पोहोचले पण तिथेही तो पंकज काय नव्हता त्यामुळे आता करायचं काय मग या लोकांनी या मित्रांनी त्याच्या घरच्यांना सांगितलं की पंकज गायब झालं आहे आणि पंकजचा काहीच तपास लागत नाही त्यानंतर मग त्याच्या घरचे जे आहेत त्यांनी मग नातेवाईकांना फोन लावले आणि त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं तपास करायला सुरुवात केली पण तरीही त्याचा काय तपास लागला नाही आणि मग आता करायचं काय त्यानंतर मग आता हा गायब झालाय अशी तक्रार त्याचा लहान भाऊ त्याचं नाव आहे मनीष सिंग यानं साईबाबात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की माझा भाऊ गायब झालेला आहे आता कसं होतं की एखादा सज्ञानी व्यक्ती ज्यावेळेस गायब होतो त्यावेळेस पोलीस प्रत्येक वेळी आपल्याला हेच सांगतात की बाबा एक चो बारा तास चोवीस तास आपण वाट पाहू कारण संज्ञान आहे त्यामुळे तो स्वतःच्याच मनाने निघून गेलेला आहे कदाचित तो काही असेल कामामध्ये अडचणीमध्ये येईल माघारी त्यामुळे पोलिसांनी काही वेळ वाट बघितली पण तरीही काही तो माघारी आला नाही त्यानंतर आता घरच्यांचा पोलिसांवरती दबाव होता की नाही तुम्ही शोधा कुठं गेलाय काय गेलाय त्यानंतर मग पोलिसांनी काय केलं त्या घरच्यांना विचारलं की बाबा तुमचा कोणावरती संशय आहे का त्यावेळेस मग त्या घरच्यांनी सांगितलं म्हटले की याच्या गायब होण्याच्या पाठीमागे याचा एक जुना मालक होता त्याचं नाव आहे मुन्ना यादव या मुन्ना यादवचा हात असण्याची शक्यता आहे असं घरच्यांनी सांगितलं आता हा मुन्ना यादव नक्की कोण होता तर बिहारमधलं नालंदा आणि त्या परिसरामध्ये राहणारा रा हा हरिओम उर्फ मुन्ना यादव आणि हा मुन्ना यादव साहिबाद परिसरामध्ये राहायला आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं तिथे जागा घेतली जमीन घेतली त्यानंतर त्या ठिकाणी त्यानं चार मजली इमारत उभी केली आणि ती आता मोठी इमारत उभी राहिल्यानंतर त्याच्यातल्या खोल्या आता त्यानं भाड्यानं द्यायला सुरुवात केली आता हा जो मुन्ना यादव आहे त्या मुन्ना यादवची बायको आहे तिचं नाव आहे सुलेखा देवी त्याची थोरली मुलगी आहे तिचं नाव आहे अंकिता आणि अजून त्याची दोन मुलं आणि एक मुलगी अशा पद्धतीनं याचा हा संसार होता म्हणजे एका बाजूला याचा हा संसार चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्याचं हे रूमचं भाडं वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे ह्याचं सगळं टुमटुमीत मस्तपैकी चाललेलं आहे आणि पूर्वी हा जो पंकज आहे तो पंकज याच्याच रूमवरती राहत होता आणि पंकजचा होता सायबर कॅफे आणि हा जो मुन्ना यादव आहे तो मुन्ना यादवला सायगर सायबर कॅफे पाहिजे होता आणि म्हणून तो मुन पंकजवरती दबाव आणत होता की नाही तुझा सायबर कॅफे मला विक मला तो पाहिजे आणि हे देण्यासाठी मुन्ना यादवनं त्याच्यावरती दबाव आणला आणि ही गोष्ट पंकजनं आपल्या घरच्यांना सांगितली आपल्या आईवडिलांना भावाला पण सांगितली की असा असा माझ्यावरती दबाव आणतोय आणि आता हे जे प्रकरण घडलं म्हणजे दबाव आणतोय त्यामुळे त्यांना त्या ते घर सोडलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलेल्या आहेत आणि पोलीस आता त्या दृष्टीनं मग तपासाला लागलेले आहेत आता बघा पोलिसांनी काय केलं मग म्हटलं आता मुन्ना यादवला तपासाला बोलवलं पाहिजे म्हणून मुन्ना यादवला त्यांनी निरोप पाठवला की तुझी चौकशी करायची आहे तू इकडे ये पोलीस स्टेशनला ये आता ही बातमी गेली मुन्ना यादवला आता मुन्ना यादवला कळल्यानंतर मग त्यानं हो नाही हो नाही करता करता त्या दिवशी तो आलाच नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना बातमी कळली की मुन्ना यादव गायब झाला आहे आता फक्त मुन्ना यादव गायब झालाय अशातला भाग नाही मुन्ना यादवची बायको गायब झाली मुन्ना यादवची मुलगी गायब झाली तिघही गायब झालेली आहेत आता ही पोलिसांना बातमी कळल्यानंतर मग मात्र पोलीस त्यांचा संशय जो होता तो अजूनच बळावलेला आहे आणि मग मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागला की याच लोकांनी पंकजच्या जीवाला काही बरं वाईट तर केलं नाही ना आणि त्यानंतर मग पोलीस त्या मुन्ना यादवच्या घरी पोहोचले आता घरी पोहोचल्यानंतर दरवाजाला तो कुलूप टाळा आता काय करायचं त्यानंतर मग आता पोलिसांना संशय होता शंका होती त्यामुळे मग पोलिसांनी तो टाळा उघडला आणि त्याच्या घरामध्ये शिरले आता तीन रूमचं ते घर होतं तर त्या घरात शिरले आणि त्यांनी बघितलं की एका ठिकाणी प्लास्टर केलेलं आहे म्हणजे तसं बाकी सगळीकडे त्यांनी प्लास्टर करण्याचा प्रयत्न केला होता पण या ठिकाणी प्लास्टर केलेलं आहे आणि तिथं काहीतरी थोडासा खोलगड भाग आहे पोलिसांना शंका आली बाकीच्या ठिकाणी सगळं प्लेन आहे आणि या ठिकाणी मात्र थोडंसं खोलगड भाग दिसतो भुश आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या ठिकाणी खोदायला सुरुवात केली आता खोदत असताना एक फूट गेलं दोन फूट गेलं तीन फूट गेलं आणि नंतर हळूहळू काय झालं माती भुसभूषित व्हायला लागली म्हणजे पोलिसांना नक्कीच लक्षात आलं की याच्या खाली काहीतरी आहे त्यानंतर पाच फूट सहा फूट अंतर खोल म्हणजे आत खोदल्यानंतर पोलिसांना एक मृतदेह सापडला त्या मृतदेहाला बाहेर काढण्यात आलं आणि तो मृतदेह होता पंकजचा म्हणजे पंकजला या मुन्ना यादव आणि त्याच्या कुटुंबियांनी मारलं आणि त्याला त्यांच्याच घरामध्ये गाडलेलं आहे आणि आता ही मंडळी गायब झालेली आहेत आणि आता मात्र एकतर ज्याचा मृत्यू झाला तो सापडलेला आहे ज्यांनी खून केलाय असा संशय आहे ती मंडळी गायब झालेली आहेत म्हणून आता पोलीस त्या मुन्ना यादवच्या मागावरती आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत आता या सगळे हे सगळं चाललेलं असतानाच पोलिसांनी मुन्ना यादवचा फोन नंबर पंकजचा फोन नंबर पंकजला कोणाकोणाचे फोन आले होते त्यांचा फोन नंबर ह्या सगळ्यांचं सी डी आर काढलेलं आहे अनेकांचे फोन म्हणजे ह्या मुन्ना यादवच्या कुटुंबियांचे फोन सर्व्हिलन्सला लावलेले आहेत त्यानंतर मुन्ना यादवनं अजून कोणाला फोन केले होते त्यांच्या फोनचे डिटेल्स पोलिसांनी काढलेत अशा पद्धतीनं त्यानंतर मुन्ना यादवच्या घराच्या समोर जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्याच्यामध्ये पण बघितलं की बाबा पंकज इकडं आला होता का पंकज किती वाजता आलता काय आला होता हे मुन्ना यादव आणि ही मंडळी कधी गेली होते आता याच्यामध्ये अगोदरच मुन्ना यादवच्या जवळचा एक सी सी टी व्ही कॅमेरा होता तो अगोदरच आठ पंधरा दिवसापासून बंद होता म्हणजे तो सुद्धा मुन्ना यादवनं प्लॅन करून बंद केला असावा असंही पोलिसांना वाटत होतं आणि त्यानंतर मग पोलीस त्याच्या मूळगावी गेलेले आहेत मुन्ना यादवचं बिहारला जे मुळगाव होतं त्या मुळगावी गेले त्यानंतर हरियाणामध्ये तिथं गेलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी छापा घातला पण कुठंही मुन्ना यादव किंवा त्याचं कुटुंबीय सापडले नव्हते त्यानंतर मग मुन्ना यादवच्या नातेवाईकांची चौकशी केलेली आहे बाकीच्या सगळ्यांची पण तरीही मुन्ना यादवचा काही तपास लागत नव्हता त्यानंतर पोलिसांच्या काही खबऱ्यांनाही पेरलं होतं त्यामुळे त्या खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना बातमी मिळाली की गाझीपूरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ मुन्ना यादव आहे त्या बाजूला कुठेतरी भाड्यानं राहतो आहे आणि तो स्टेशनच्या जवळ येणार आहे किंवा तिथं तो आहे अशी बातमी कळल्याबरोबर पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सापळा रचून मुन्ना यादव त्याची पत्नी आणि त्याची मुलगी या तिघांनाही अटक केलेली आहे आणि त्यानंतर मात्र या सगळ्या घटनेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती ही घटना नक्की का घडली होती हे समोर आलं होतं आता बघा हा जो मुन्ना यादव आहे त्या मुन्ना यादवच्या दोन मुली होत्या आणि दोन मुलं होती आणि यात ती चौघांचंही शिक्षण चाललेलं होतं आता ह्या कुटुंबियांचं आणि सायबर कॅफे चालवणारा जो पंकज सिंग होता त्याचं ह्यांच्यामध्ये ओळख झाली आणि त्याच्यानंतर आता ही जी मुलं होती त्या मुलांनाही शिकवण्याची गरज होती आणि सायबर कॅफेमध्ये पण शिकायची गरज होती त्यामुळे यांच्यात चांगली ओळख झाली आणि मग ही जी चार मुलं आहेत मुन्ना यादवची ती चारही मुलं पंकज सिंगच्या सायबर कॅफेमध्ये जायला लागली आणि पंकज सिंग जी शिकवणी घ्यायचा ती शिकवणीसुद्धा त्याच्यामध्ये पण ही मंडळी जायला लागली आता कधीकधी असं व्हायचं की याचा सायबर कॅफे चालू असायचा आणि पंकज त्या ठिकाणी नसायचा त्यावेळेस तो पूर्ण सायबर कॅफे ही चार मुलं चालवायची किंवा यांचं यांच्या घरातली ही मुलं कोणी ना कोणीतरी तिथं असायचं म्हणजे एवढी चांगली त्यांची ओळख झाली आणि अत्यंत चांगले जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले त्यानंतर मग हा जो मुन्ना यादव आहे त्या मुन्ना यादवनं पंकजला सांगितलं म्हटलं की अरे आपली एवढी बिल्डिंग आहे चार मजली बिल्डिंग आहे मग तो आपल्या रूमवरती राहिला आहे आणि त्यानंतर मग पंकजलाही वाटलं चला बाबा आपल्याला कमी याच्यामध्ये भाड्यामध्ये रूम मिळते आणि मग त्यामुळे पंकज सिंग हा या मुन्ना यादवच्या रूममध्ये म्हणजे त्याच्या बिल्डिंगमध्ये तो राहायला आलेला आहे भाड्यानं आता ही जी बिल्डिंग होती ती बिल्डिंग गिरीधर एन्क्लेव्ह त्याच्यामधला रूम नंबर एक्कावन्नमध्ये आता पंकज राहतो आहे आता हे इथं राहत असतानाच मुन्ना यादवची एक मुलगी आहे तिचं नाव आहे अंकिता ही सुद्धा तरुण वयामध्ये आलेली आहे आणि त्या अंकिताची शिकवणी ही या पंकजकडे आहे आणि तिचं आणि पंकजचं आता म्हणजे ती त्याच्याकडे सारखी तिचं जाणं येणं सुरू झालेलं आहे आता ह्याचं एका बाजूला एल एल बी चाललेलं पण आता या दोघांच्यामध्ये वेगळाच खटला उभा राहिलेला होता आणि या खटल्याचं कामकाज यांचं एकांतामध्ये सुरू झालं होतं या दोघांच्यामध्ये आता अगदी जवळचे अगदी शारीरिक संबंध निर्माण व्हायला लागले होते आता ही गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या खटल्याचं कामकाज ही माहिती सगळी मुन्ना यादवला समजली की आपल्या मुलीच्या बरोबरती हा पंकज अशा पद्धतीनं त्यांचे संबंध आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मग ही घरामध्ये पण बातमी कळली त्या मुन्ना यादवच्या बायकोला पण बातमी कळली आणि मग घरामध्ये वादंग झाला भांडण झाली आणि मग या सगळ्या गोंधळामध्ये यांनी काय केलं एकतर विरोध झाला वाद झाला तो भाग वेगळा त्यानंतर यांनी त्या पंकजला सांगितलं म्हटलं की तुझा सायबर कॅफे जो आहे तो आमच्या नावाने करून टाक आणि आम्हाला तो कमी पैशामध्ये तो देऊन टाक अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती दबाव आणायला सुरुवात केली आता ह्या गोष्टीला पंकजनं विरोध केला आहे पंकजनं ते द्यायला नकार दिलाय आणि त्यानंतर मग पंकज त्यांचं घर सोडलं त्यानं आणि तो त्याच परिसरामध्ये दुसऱ्या ठिकाणी येऊन राहायला लागला आता ह्या गोष्टीचा एक तर मुन्ना यादवला राग आला मुन्ना यादवच्या बायकोलाही राग आला आणि जिच्याबरोबर ती ह्यांचा जो खटला चाललेला होता तर त्या अंकिताला पण राग आला आणि मग या तिघांनी मिळून पंकजला संपवायचं असा प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे आता अंकिताचं आणि पंकजचं एकतर अत्यंत जवळचे संबंध होते आणि हे जे शारीरिक संबंध असल्यामुळं ते एकमेकांच्या संपर्कात असायचे जरी पंकजनं ते रूम सोडलेली असली तरी पण आणि तारीख आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ह्या अंकितानं त्या पंकजला फोन लावला आणि त्याला सांगितलं की म्हटली की मी एकटीच घरी आहे तू घरी ये आता ह्याला पण असं वाटलं अनेक दिवसापासून अनेक फायली पेंडिंग आहेत तर मग त्यासाठी तो त्याला पण बरं वाटला आणि तो पण निघाला अंकिताला भेटायला आणि अंकिताच्या घरी आला घरी आल्यानंतर अंकितानं अगदी लाडा गोडी त्याला आतमध्ये घेतलं त्यानंतर तिनं दरवाजा बंद केला दरवाजा बंद केल्याबरोबर ती बाथरूममध्ये लपून बसलेली तिची आई आणि बाप हे दोघंही तिथून बाहेर आलेले आहेत आणि या तिघांनी मिळून त्या पंकजला पकडलं नंतर त्याचं तोंड दाबलेलं आहे आणि त्याचे हातपाय बांधलेत त्याला खाली पाडले आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली आणि तोपर्यंत तिघांनीही त्याचा गळा आणि तोंड दाबलं जोपर्यंत त्याचा जीव जात नाही त्याला ठार केला त्याला मारला आणि त्यानंतर त्या घरामध्ये त्यांनी अगोदरपासूनच म्हणजे चार आठ दिवसापासून अगोदरच खड्डा खोदायला सुरुवात केली होती आता बघा यांनी खड्डा कसा खोदला होता तर ह्यांच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं होतं त्यामुळे ते आवाज वगैरे सगळे यायचे आणि मग आता या माणसानं काय केलं मुन्ना यादवला रस म्हणजे घर वगैरे बांधता येत होतं त्यामुळे मुन्ना यादवनं काय केलं आता घरातली घरातच खड्डा खोदायला सुरुवात केली त्याचं तीन रूमची ती खोली होती मग तीन रूम होते त्या घरामध्ये तर एका रूममध्ये त्यानं तो खड्डा खोदला आणि तो खड्डा खोदत असताना तो काय करायचा भाडेकरू जे आहेत ते बाहेर गेले कामाला त्यानंतर ती जी मुलं आहेत त्याची ती मुलं कामाला गेली की हे घरामध्ये खड्डा खोदून ठेवायचा आणि रोज त्याचं खोदायचं काम चाललेलं होतं कुठल्याही बाहेरच्या माणसाला त्यानं खड्डा खोदायला लावला नाही आणि त्यानं मग ते सिमेंटच्या पोती वगैरे सगळं आणून ठेवलं होतं की जेणेकरून याला पुरायचं आणि नंतर सिमेंटवरती टाकायचं कोणालाही काही कळणार नाही मृतदेह पण सापडणार नाही आणि आपण पण सापडणार नाही अशा पद्धतीचं त्याचं प्लॅनिंग होतं त्या प्लॅनिंगप्रमाणे आता याला मारलेलं आहे आणि याला आता त्या खड्ड्यामध्ये पुरलं त्याच्यावरती माती टाकलेली आहे वाळू टाकलेली आहे सिमेंट टाकलेला आहे आणि ते अगदी सपाट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता ही मंडळी निर्धात झालेली आहेत आता आपल्याला कोणीही पकडू शकणार नाही आता यांनी या पुरावा नष्ट केलाय आणि दुसऱ्या बाजूला पंकज गायब झालाय आता त्याच्या घरच्यांना टेन्शन आलेलं आहे घरचे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत त्यानंतर मग पोलिसांवरती दबाव आलेला आहे आणि मग पोलीस मुन्ना यादवपर्यंत पोहोचलेली आहेत आणि मग मुन्ना यादवला म्हणजे मा निरोप आला की बाबा तू पोलीस स्टेशनला ये तुझी चौकशी करायची त्यानंतर मग मुन्ना यादवला घाबरला येतो की बाबा आता आपल्याला आपण पकडले जाऊ सापडले जाऊ आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुन्ना यादव त्याची बायको आणि त्याची मुलगी हे तिघंही आरोपी हे त्या ठिकाणाहून फरार झालेली आहेत आणि त्यानंतर मग ते गेले त्यांच्या गावाकडे तिथं एक दोन दिवस राहिले त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं इथं पण पोलीस येऊ शकतात त्यामुळे मग ते या नातेवाईकाकडं त्या नातेवाईकाकडं असं फिरत, फिरत 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 नंतर गाझीपूर या ठिकाणी आले त्या ठिकाणी त्यांनी भाड्यानं एक रूम घेतली आणि त्या ठिकाणं ते राहत होते आणि एक दिवस आता हे सगळं पोलीस तर त्यांच्या मागावरच होते आणि एक दिवस खाबऱ्यांनी पोलिसांना बातमी दिली आणि त्याप्रमाणे पोलिसांनी गाझीबादला पोलीस स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशनच्या जवळ ह्या तिघांनाही अटक केलेली आहे आता ही सगळी जी घटना घडली होती ती घटना घडलेली आहे लालच म्हणजे हव म्हणजे हाव, हाव आणि हवस या दोन गोष्टींमुळे म्हणजे हाव आणि हवसच्या मायाजाळामध्ये अडकल्यानंतर कशा पद्धतीनं माणूस संपून जातं हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं एका बाजूला पंकज संपलेला आहे दुसऱ्या बाजूला त्या पंकजला संपवणारेसुद्धा त्यांचंसुद्धा करिअर आणि आयुष्य आणि जीवन हेही बर्बाद झालेलं आहे म्हणजे मी सांगितलंच ना की हाव आणि हवस या दोन गोष्टीच्या मायाजाळामध्ये हे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आता या घटनेमध्ये पंकजला एक गोष्ट माहीत होती की ही जी मंडळी आहेत ती मंडळी स्वार्थी आहेत ह्या मंडळींना आपलं सायबर कॅफे पाहिजे आहे आणि ही मंडळी आपल्याला स्वार्थासाठी जवळ करतायत ही गोष्ट माहिती होती पण तरीही हा त्यांच्या घरी गेला कारण हिनं त्याला फोन केला होता आणि केवळ वासनेच्या तृप्तीसाठी म्हणून तो तिथपर्यंत पोहोचला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मारलं गेलेलं आहे जर हा पंकज म्हणजे दुधानं तोंड पोळल्यानंतर जर तो ताकसुद्धा जर फुंकून प्याला असता तर कदाचित तो मारला गेला नसता पण केवळ या वासनेच्या महाजाळामध्ये अडकला आणि त्याच्यामध्ये तो संपलेला आहे त्यामुळे आता आपण कसं वागायचं यांना ठेच लागलेली आहे त्यामुळे आपण कसं सावध झालं पाहिजे या गोष्टी आपण लक्षात घ्या आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की शकुंतला देवी नावाची अत्यंत एक महान अशी एक गणिततज्ज्ञ होत्या तर त्यांची बायोग्राफी त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या सागर सेतूवरती दिलेली आहे खाली लिंक दिलेली आहे तर कृपया तुम्ही अवश्य जाऊन पहा आणि काय वाटतं ते सुद्धा जरूर कळवा आता ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली तेही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र